सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत दुरुस्तीच्या नावाखाली रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करून मोठ्या प्रमाणात बिलं काढून मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांसह उपअभियंता व सहाय्यक अभियंत्यांची त्वरित चौकशी करावी. या मागणीसाठी शिवसेनेतर्फे येवला येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1 व 2 या दोन विभागांतर्गत येवला तालुका अंतर्गत महामार्गावरील रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचं काम गेल्या 4-5 महिन्यात पूर्वी करण्यात आलं होतं. खड्डे बुजवताना बांधकाम विभागातील मैल कामगारांचा वापर करीत काही ठेकेदारांच्या नावाखाली कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि सहाय्यक अभियंता यांनी ही कामं स्वतःच करून घेतली आहेत. कमी डांबराचा वापर करीत अधिकाऱ्यांनी मार्गावरील खड्डे बुजवताना उर्वरित डांबराची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावल्याची तक्रार संभाजी पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्य अभियंत्यांकडे केली होती. या सर्व प्रकाराची चौकशी करावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं उपोषण करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रतन बोरणारे, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, ॲडव्होकेट मंगेश भगत, सदस्य रूपचंद भागवत, कुणाल धुमाळ आदींसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी संभाजी पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर बांधकाम विभागाकडून 1 महिन्याच्या आत कामाची चौकशी करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आयरे साहेब यांनी या पूर्व विभागात जो ठेकेदारीमध्ये टक्केवारीचा आणि बोगस कामांचा धुमाकूळ घातला त्या निषेधार्थ आम्ही आजपासून हे उपोषण सुरू केलेलं आहे. यापूर्वी 16-2 आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु प्रांत साहेबांनी आणि अधीक्षक अभियंता श्री हंडे साहेबांनी मध्यस्थी करून त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की आम्ही क्वालिटी कंट्रोल नाशिक यांच्या विभागामार्फत या सर्व कामांची चौकशी करू, परंतु ती चौकशी त्यांनी आजपर्यंत केली नाही. गेली 2 महिन्यापासून त्या कामाला कधीही गती दिली नाही, त्यामुळं आज आम्ही हे दिनांक 12/4 रोजी तीव्र असं उपोषण करत आहोत आणि नक्कीच आम्ही या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आयरे साहेब यांनी या ठिकाणी रस्त्याच्या कामामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि या ठिकाणी जी प्राथमिक माहिती घेतली त्या माहितीच्या अनुषंगाने आत्तापर्यंत ठेकेदारांकडून बिलं काढण्यासाठी 13% या ठिकाणी कमिशन या ठिकाणी कार्यकारी अभियंता आयरे यांनी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये जी विकास कामं झाली त्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी रस्ता होणं गरजेचं होतं त्या ठिकाणी फक्त खड्डे बुजून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आयरे साहेब यांनी या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे आणि या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होईपर्यंत तालुका शिवसेना ही उपोषण या ठिकाणी थांबवणार नाही. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, S9 मीडिया, येवला.